अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील अजिंक्य मित्र मंडळाच्या विद्यमाने दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक बाबूराव अण्णा हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जात आहे। अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी मातेची आरती सुद्धा रोज केली जात असून आरतीचा लाभ हजारो भाविक घेत आहेत। याबरोबरच मंडळाने या ठिकाणी उत्कृष्ट असा देखावा सुद्धा सादर केला असून नेत्रदीपक रोषणाई सुद्धा येथे करण्यात आली आहे। या मंडळाने स्थापन केलेल्या देवी मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावा पाहण्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। जय देव, जय देव, जय मंगल मूर्ते वा श्री राज मूर्ते, दर्शन मात्रे मन, जय मात्रे मन कामना पूर्ति। जय देव, जय देव, जय मंगल मूर्ते तुम्हारा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा चरणी गागरिया। जय देव, जय देव, जय मंगल मूर्ति ओ श्री राज मूर्ति, दर्शन मात्रे मा स्वामी पुंदर पीतांबर पनिवर वंदना, सर सोंड वक्र सोंड त्रिवेणा, दासरामाचा वाट पाये सदना, संकष्टे पावावे निर्माणी रक्षा, सुरवर वंदना। जय देव, जय देव, जय मूर्ति व श्री राज मूर्ति, दर्शन मात्रे मा मे मात्रे मन कामते अम्बे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देव, जय देव, महिषासुरमर्दिनी अंबासुरमर्दिनी, सुरवर विश्वरवर ते तारक संजीवनी। जय देव, जय देव, पाता तुझायचे नाही, चारी समर प्रांतोण बोलावे काही, काही वार कळत पडलं प्रवाही, केतन बारिक संजवणी। जय देव, प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाता, रेषा पासून सोडी दुःखा पासून सोडी, सोडी तो वाचा तांबे तुझ हातून भरपूर विलाशा, मी भारती काळे बोलत आहे। या अजिंक्य मित्र मंडळामध्ये जे काही आहे माझे दादा भाऊ असतील त्यांना नम्र विनंती करते। आम्ही जे काही सहभाग घेतात त्यांना विनंती आहे, त्यांच्या आग्रहाने इथं कार्य खूप चांगले पार पाडले जातात। चांदीच्या दातात खडी साखरचे खडे, दातात रावणचं नाव घेते देवी पुढे। गुलाबाचं फूल देठाला हिरवं, आणि नथू सळंग्याचं नाव येतं तर मला नाही गर्व। सासू सासरे शंकर पार्वती देर माझे गणपती, नरज माझे सरस्वती, किरण रावचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती। अजिंक्य तरुण मित्र मंडळाचे सदस्य हे आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या मंडळाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल महाजन। गेल्या 17 वर्षापासून आमचं मंडळ सतत
दुर्गा उत्सव साजरा करत आहे. यात वर्षी आम्ही 18 वर्षात पदार्पण केलेलं आहे, तरी अखंडित आमचं मंडळ चालू आहे. त्यासाठी आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी आम्ही लहान मुलांचं झांज पथक तयार केलेलं होतं. त्यात प्रत्येक लहान मुलांचा म्हणजे सहभाग त्या मंडळामध्ये आम्ही करून घेत होतो, जेणेकरून की संस्कृतीची जाण व्हावी यासाठी आमचे मंडळ सतत कार्यशील असते. यावर्षी आम्ही तसंच काही हे करून घेतलं की बुवा जेणेकरून महिलांना कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. त्यासाठी आम्ही यावर्षी ठरवलं की बुवा कोणतंही वाद्य न वाजवता किंवा जसं बँड लावायचा, डी जे लावायचं, या गोष्टींना विरोध करून सना आम्ही स्वतः म्हणजे यावर्षी ठरवलं की स्पर्धा परीक्षांचं नियोजन करायचं. तर 12 तारखेपासून आमच्या स्पर्धा परीक्षा सुरू झालेल्या आहे. त्यात आम्ही पहिल्या दिवशी 12 तारखेला संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला. त्यात विविध म्हणजे वयोगटानुसार आम्ही 3 गट केले. त्यामध्ये स्पर्धे जे विजयी झाले त्या प्रथम, द्वितीय, तृतीय त्यांना आम्ही पारितोषिक म्हणून एक सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देणार आहोत. तसंच काही भेटवस्तू म्हणून आम्ही त्यांना हे देणार आहोत. तरी त्यानंतर 13 तारखेला आमचे लिंबूचे आमच्या लहान मुलांसाठी विशेष म्हणजे लहान मुलांना काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड व्हावी आणि दुर्गा उत्सवानिमित्त काहीतरी थोडंसं वेगळं किंवा जिथं जेव्हा पाहतो तेव्हा काहीतरी गाणे वाजत असतात. आता सध्या सैराटचं फॅड लोकांना लागलेलं आहे, त्या कोणतेही दुर्गा आपण आपले दैवत मानतो ज्या गोष्टी पुढे आणि आपण तिथं काहीतरी एखाद्या फिल्मी गाणे वाजवतो हे वाजव करतो तेवढं तसं न करता आम्ही लहान मुलांसाठी किंवा त्यांनाही पुढे भविष्यात असे काहीतरी कार्यक्रम ते मोठे जसं आम्ही छोट्या खाणी करतो त्यांनी मोठ्या खाणी करावं असं आमची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतो आहे. किंवा त्यानंतर 14 तारखेला आम्ही परत सामान्य विज्ञान लहान जसं काही शाळेचे मुलं जे त्यांच्यासाठी आम्ही सामान्य विज्ञानाचीच परीक्षा ठेवली होती GK ची. त्यातही बऱ्याचशा मुलांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच आज महिलांसाठी आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवली. परत उद्याच्या दिवशी आम्ही एक परत शाळेच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा म्हणून आयोजन केलं. त्याच्यानंतर जो 16 तारखेला आम्ही वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यात नगराध्यक्ष सौ साधना महाजन त्यांच्या हस्ते आम्ही ते वितरण कार्यक्रम आणि आमची अपेक्षा आहे की बा तुम्ही त्या दिवशी आले पाहिजे की जेणेकरून बाकीच्याही मंडळांनी या सारखे कार्यक्रम राबवावे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद, आपण आला त्याबद्दल, आपलं JBN महाराष्ट्राने आमची दखल घेतली त्याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.